नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रों, आपण मागील व्हिडिओजमध्ये थर्ड, फोर्थ आणि फिफ्थसाठी उपयोगी पडणारे सेमी इंग्रजी मॅथमॅटिक्समधील विविध घटकांचा अभ्यास केलेला आहे आणि ते सर्व व्हिडिओज तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळतील किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देत आहे, तिथेही जाऊन तुम्हाला ते व्हिडिओज पाहता येतील। तर मुलांनो, आज देखील आपण अशा जे काही वेगळ्या घटकाचा अभ्यास करणार आहोत आणि तो घटक आहे मेजरमेंट ऑफ टाइम, त्यालाच आपण कालमापन असे म्हणतो। तर या व्हिडिओमध्ये आपण टाइमचं मेजरमेंट कसं करायचं आणि त्याचबरोबर क्वार्टर पास्ट, हाफ पास्ट आणि क्वार्टर टू याचं वाचन कसं करायचं याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी अजूनही जर आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल बटन आपल्याला सबस्क्राईबचं दिसत आहे त्या बटनावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पाहूया मेजरमेंट ऑफ टाइम। तर मित्रांनो, माझ्याकडे आता हे घड्याळ आहे आणि या घड्याळामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला 1 to 12 असे नंबर्स इथे आपल्याला दिसून येतात, त्याला आपण आर्स असे म्हणतो। आर्स मराठीमध्ये याला तास असं म्हणतात, तास। तर 1 to 12 पर्यंतचे हे नंबर्स आपल्याला दिसून येतात। त्याच्यानंतर या घड्याळामध्ये जर बघितलं आपल्याला 3 हँड्स दिसून येतात, काटे ज्याला म्हणतो मराठीमध्ये। हा जो शॉर्ट हँड आहे, जो शॉर्ट हँड हा इथे आपल्याला दिसून येतो, त्याला हार हँड असे म्हणतात, आर हँड, त्याला मराठीमध्ये तास काटा असेही म्हणतात। त्याच्यानंतर हा जो लाँग दिसून येतो आणि थोडासा जाड दिसून येतो, हा जो लाँग आहे तो मिनिट हँड, मिनिट हँड, मिनिट हँड, याला मिनिट काटा असंही म्हणतात। आणि हा एकदम बारीक असा जो दिसून येतो लाईनसारखा, दिस इज सेकंड हँड। तर अशा पद्धतीचे 3 हँड्स इथे आपल्याला या घड्याळामध्ये असतात की हार हँड, मिनिट हँड आणि सेकंड हँड। आणि हे हँड्स ज्या नंबर्सवर असतील त्या नंबर्सच्या कॅल्क्युलेशननुसार आपलं टाईम ठरवलं जातं। तर आता बघा, या ठिकाणी हा जो मिनिट हँड आहे तो 12 आहे, हा मिनिट हँड आपल्याला 12 आहे आणि आर हँड इथं 9 दिसून येतो, याचा अर्थ इट इज 9 o'clock, म्हणजेच 9 तास झालेले आहेत, त्यालाच आपण 9 o'clock असंही म्हणतो, दिस इज 9 o'clock। किंवा अजून एक बघूया आपण उदाहरण, दिस इज, आता हा आर हँड 11 आहे आणि मिनिट हँड 12 आहे, सो दिस इज 11 o'clock, दिस इज 11 o'clock, म्हणजे 11 आहेत। तर अशा पद्धतीने आपण हे रीडिंग करत असतो। तर ज्या ज्या वेळी मिनिट हँड 12 असेल त्या प्रत्येक वेळी हार हँड ज्या नंबरवर असेल तेवढे वाजलेले असतात। अजून एखादं उदाहरण आपण बघूया, आता बघा इथे हार हँड 3 आहे, सो दिस इज 3 o'clock, कारण मिनिट हँड हा 12 आहे। तर अशा पद्धतीनं मिनिट हँड जर 12 असेल तर जो हार हँड ज्या ठिकाणी असेल तेवढे नंबर्स वाजलेले असतात। आता आपण नेक्स्ट बघूया, तर सपोज आता मिनिट हँड बघा इथे 5 आहे, मिनिट हँड 5 आहे, म्हणजे किती मिनटं झाली आपण हे शिकलेलो आहोत। तर ज्यावेळी मिनिट हँड 1 असतो, ज्यावेळी मिनिट हँड 1 असतो तेव्हा या ठिकाणी आपण जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5 मिनिट्स झालेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे 1 असेल तेव्हा 5 मिनिट्स, 2 असेल तेव्हा 6, 7, 8, 9, 10, 2 असेल तेव्हा 10 मिनिट्स, म्हणजेच या नंबर्सचा टेबल 5 टेबल म्हणायचं, 2 5 10, 3 असेल तर 3 5 15 मिनिट्स, 4 मिनिट हँड असेल तर 4 5 20 मिनिट्स, अशा पद्धतीनं 8 असेल तर 8 5 40 मिनिट्स, त्यानंतर 10 असेल तर 10 5 50 मिनिट्स। तर अशा पद्धतीनं हा मिनिट हँड ज्या नंबरवर असेल त्याचा टेबल आपल्याला 5 टेबल म्हणायचा आहे, त्याचा 5 टेबल म्हटल्यानंतर आपल्याला जो नंबर मिळेल तेवढे मिनिट्स झालेले असतात। ही गोष्ट इथे लक्षात घ्या की ज्या नंबरवर मिनिट हँड असेल त्याचा आपल्याला 5 टेबल म्हणायचा आहे, तेवढे आपल्याला मिनिट्स झालेले समजतात। आता इथं बघा, इथे आता इथे मिनिट हँड आपल्याला 2 दिसून येतो, मिनिट हँड इथे आपल्याला 2 दिसून येतो आणि हार हँड 4 आणि 5 मध्ये दिसून येतो। आता याचं रीडिंग करताना कशा पद्धतीने रीडिंग करायचं आहे बघा, तर या ठिकाणी मिनिट हँड 2 आहे, म्हणजेच 2 5 10 मिनिट्स झालेले आहेत, 10 मिनिट्स झालेले आहेत, आणि हार हँड हा 4 आणि 5 मध्ये आहे, म्हणजेच 4 गेलेले आहेत, 4 o'clock झाल्यानंतर मिनिट हँड पुढे आलेले आहे, म्हणजे 4 गेलेले आहेत, 4 10 मिनिट्स इथे झालेले आपल्याला दिसून येतात, 2 5 10 मिनिट्स आणि 4 पुढे आहे। लक्षात घ्यायचं, हार हँड ज्या नंबरच्या पुढे असेल तो नंबर आपल्याला इथे घ्यायचा, इथे 4 पुढे आहे, सो 4 10 मिनिट झालेले आहेत। आता हेच इंग्रजीमध्ये किंवा आपण मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये कशा पद्धतीनं रीड करायचं आहे बघा, तर इथं 10 मिनिट्स झालेले आहेत, 10 मिनिट्स होऊन गेलेले आहेत, त्यामुळं त्याला शब्द आहे पास्ट,
पास्ट, पास्ट म्हणजे घडलेलं आहे, मागील भूतकाळ ज्याला म्हणतो त्याला पास्ट असं म्हणतो. म्हणून या शब्दाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. बघा 10 मिनिट्स इथे लिहितो मी, 10 मिनिट्स. आता हा पास्ट शब्द इथे यूज करायचा आहे मला, पास्ट म्हणजे 10 मिनिट्स पास्ट झालेले आहेत, 10 मिनिटे झालेली आहेत. किती वाजून? इट्स 4, बस ओनली 4. 10 मिनिट्स पास्ट 4, 4:10 झालेली आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं या क्लॉकचं रीडिंग करता येतं, वाचन करता येतं, टाईम मेजर करता येतो. अजून एक एक्झाम्पल मी घेतो इथे. आता मिनिट हँड आहे तो 4 असलेला दिसून येतो, म्हणजेच किती मिनिट्स झालेले आहेत? 4:20 मिनिट्स झालेले आहेत. आय विल राईट हिअर 20 मिनिट्स. आणि झालेली आहेत, सो वी हॅव टू राईट हिअर पास्ट 20 मिनिट्स पास्ट. आता हार हँड हा 5 आणि 6 असलेला दिसून येतो, म्हणजेच तो 5 पुढे गेलेला आहे, सो नंबर शुड बी रिटन हिअर 5. सो दिस इज 20 मिनिट्स पास्ट 5. याचं रेडिंग कसं येणार आहे? 20 मिनिट्स पास्ट 5. अजून एक एखादं एक्झाम्पल घेऊया आपण इथे या ठिकाणी. ओके, सी हिअर मिनिट हँड इज ऑन 9, सो 9:45 मिनिट्स, 45 मिनिट्स पास्ट झालेले आहेत, सो पास्ट. हार हँड हा 6 आणि 7 आहे, पण तो 6 पुढे गेलेला आहे, सो नंबर इज 6, 45 मिनिट्स पास्ट 6. तर अशा पद्धतीने आपण इथे क्लॉकचं रीडिंग करू शकतो. तुम्ही देखील आईवडिलांच्या मदतीने घड्याळ घ्या आणि अशा पद्धतीने वेगवेगळे टाईम्स त्याच्यामध्ये दाखवून त्याचं रीडिंग करण्याचा सराव करा. तर अशा पद्धतीने आपण इथे रीडिंग करू शकतो.